मोर, हरिण, काळवीट आदी वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना नांदगाव पोलिसांनी केली अटक, मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र जप्त. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कोंढार शिवारातील हाकेवस्तीत मोर, हरिण, काळवीट आदी वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींना नांदगाव पोलिसांच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. नाशिक जिल्ह्याचे गुन्हेगारांचे कर्दनकाळ नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस सोहेल शेख मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाने गुप्त माहितीद्वारे तसेच ग्रामस्थांच्या मदतीने 3 आरोपी शेख इरफान, अंजुम पीर मोहम्मद वय वर्ष 54, अफजल अहमद अशफाक अहमद वय वर्ष 35 राहणार मालेगाव यांच्याकडून बंदुका, जिवंत काडतुसे, कोयता, लोखंडी चाकू, सोलर प्लेट, कुऱ्हाड, होंडा कंपनीचे चारचाकी वाहनासह एकूण 6,40,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर हे करीत आहेत. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, नांदगाव, नाशिक.